नमस्कार मित्रांनो, मी इन्वेस मराठी भाऊ तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या हक्काच्या मराठी गुंतवणूकदारांच्या हक्काच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे इन्वेस मराठी भाऊ। आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी थोडा महत्वपूर्ण काढला की रोजच मी तुम्हाला डेली निफ्टी बँक निफ्टीचे प्रेडिक्शन पोस्ट करत असतो, त्याचबरोबर शनिवार आणि रविवार असला कधी विकली अनालिसिस पोस्ट करत असतो किंवा शेअर मार्केट रिलेटेड एखादी बेसिक कन्सेप्ट मी तुमच्यासाठी त्या व्हिडिओ थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। पण नक्की त्यातला तुम्ही किती अप्लाय करताय, काय यूज करताय, काय हे ऍक्च्युअली मला नोंद नाही। आणि त्याचबरोबर ही जी गोष्ट आहे की मी जे व्हिडिओ बनवतोय, व्हिडिओ बनवल्यानंतर त्याच व्हिडिओला किती प्रमाणात तुम्ही अप्लाय करताय किंवा पाहिल्यानंतर स्वतः त्याच्यासाठी एक नोटबुक बनवा किंवा असं मी तुम्हाला भरपूर वेळा सांगत असतो। ज्यावेळेस मी काही प्रिडिक्शन्स लिहून देत असतो त्या प्रिडिक्शन्स मध्ये तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर स्वतःच्या स्वतः काही गोष्टी लिहिणं का मी जे काही लेवल सांगतोय त्या लेवल दुसऱ्या दिवशी बरोबर येतात का नाही, मी यासाठी एक जर्नल मेंटेन करायचं। मग ते जर्नल कसं मेंटेन करायचं हे तुम्हाला थोडं माहिती पाहिजे। आता आजचा व्हिडिओ हा मी असा महत्वपूर्ण का बनवलाय किंवा आज मी तुम्हाला काय सांगणार आहे, तर सिम्पल आहे। या ठिकाणी ही निफ्टी आहे आणि ही बँक निफ्टी आहे। आता निफ्टीला जर आपण पाहिलाच तर निफ्टी त्याच्या हाय लेवल पर्यंत गेलेली आहे आणि निफ्टीचं हाय लेवल आहे 18,893। 18,893 ही जी लेवल आहे ही भरपूर आहे, ओके। आणि जवळजवळ ही निफ्टीची जुनी हाय लेवल आहे। आता बऱ्यापैकी वेळा काय होतं, आपण ट्रेडिंग करतो पण ट्रेडिंग करताना आपल्या मनात काय असतं आणि आपण करतो काय, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात। आपण टीव्ही पाहतो, टीव्हीवरती असं चालू होऊन जाणार आता निफ्टी हाय हा पॉईंट 18,893 आहे आणि आज निफ्टीचा पॉईंट 18,824 आहे। निफ्टी अजून कमीत कमी 50 पॉईंट ते 60 पॉईंट लांब आहे त्याच्या हाय पासून। पण न्यूजला काय चालू झालेलं असतं, आजच निफ्टी हाय पॉईंटला आहे, निफ्टी हाय पॉईंटला आहे आणि याचं रिपिटेशन तुमच्या मनामध्ये साऊंड क्रिएट होऊन जातात। आणि ज्यावेळेस आपण ट्रेड घ्यायला जातो आपण एकच टेंडन्सी धरतो का हा नाही नाही आता निफ्टीचा हा जो पॉईंट आहे 18,893 हा हाय आहे या ठिकाणी, पण आपण तो कॅरी नाही करीत का 18,893 आहे। आपल्या डोक्यात काय, निफ्टी हायला आलेला आहे, अजून तो पॉईंट जवळजवळ 60 पॉईंट आपल्यापासून लांब आहे। अशा वेळेस आपण ट्रेडिंग करण्याचा ट्राय करतो, जोपर्यंत मी तुम्हाला भरपूर वेळा सांगत असतो का कन्फर्मेशन शिवाय ट्रेड करत नका। मग आता कन्फर्मेशन म्हणजे नक्की कसं कन्फर्मेशन घ्यायचं, त्या कन्फर्मेशनसाठी मी तुम्हाला काही गोष्टी शिकवल्यात। मग मी कोणत्या गोष्टी शिकवल्यात कन्फर्मेशनसाठी तुम्हाला, तर सिम्पल मी कन्फर्मेशनसाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आत्तापर्यंत व्हॉल्यूम कसं पाहायचं, व्हॉल्यूम थ्रू तुम्ही कशा पद्धतीने कॅन्डल कन्फर्मेशन करू शकता किंवा ब्रेकआउट कन्फर्मेशन करू शकता, मग व्हॉल्यूम बरोबर तुम्ही काय पाहता, त्याचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड कंटिन्युअस आहे का ट्रेंड रिव्हर्स आहे, ट्रेंड कंटिन्युअस आहे तर मग कंटिन्युअस ट्रेंडला किती प्रमाणात कन्फर्मेशन स्ट्रॉंग आहे आणि कधीपासून तो ट्रेंड कंटिन्युअस आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहत चालतो। आता पहा, त्यासाठी जे व्हिडिओज मी बनवले तुम्हाला मी तुम्हाला भरपूर वेळा सांगितलं, इथं फ्री लर्निंग इन्व्हेस्ट मराठी भाऊ या ठिकाणी जर आपण आलो, ओके, या ठिकाणी आपल्याला इथं दिसते ही प्लेलिस्ट आहे। या प्लेलिस्टमध्ये IPL प्लेलिस्ट आहे, फ्री लर्निंग इन्व्हेस्ट मराठी भाऊ ही प्लेलिस्ट आहे आणि निफ्टी आणि बँक निफ्टीचे प्रिडिक्शन्स ही प्लेलिस्ट आहे। मी आता ही प्ले करतोय, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला हॅमर म्हणजे नक्की काय, RSI। आता पहा, ज्यावेळेस तुम्हाला कन्फर्मेशनच हवंय तर RSI थ्रू सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारचं कन्फर्मेशन कॅरी करू शकता की काय कन्फर्मेशन तुम्हाला RSI थ्रू भेटतंय, ओके। म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स काय काम करतो, तो किती स्ट्रॉंग आहे, ओके, तो कधी कॅन्डलच्या कन्फर्मेशनला तुम्हाला एंट्रीचा पॉईंट देतो, या गोष्टी थोडं शिकणं तुम्हाला गरजेचं आहे। मग आता तुम्ही रँडम ट्रेडिंग जी करता, जसं की आता मी तुम्हाला सांगितले तर तुम्ही कॉल करता, सॉरी एखाद्याचा कॉल घेता किंवा कधी कधी फक्त न्यूज पाहता, न्यूज बेसिसवर चालू झालं तुमचं का निफ्टी हाय पॉईंटला लगेच तो बाय करायचा, मग ह्या गोष्टी आपण इग्नोर करायला शिकलो पाहिजे। मग त्यासाठी रँडम ट्रेडिंग कशी इग्नोर करायची हा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। इव्हन काही ठिकाणी मी प्रत्येक वेळेस तुम्हाला EMA इंडिकेटर कसे वापरतात, मग EMA थ्रू तुमचं कन्फर्मेशन कसं होतं, मग EMA वापरला तर तुम्हाला प्रॉफिट कशाप्रकारे होऊ शकतो, तुम्हाला अल्गो ट्रेडिंग प्रमाणे थोड्याफार प्रमाणात EMA मध्ये काय काय गोष्टी समजल्या, ह्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यातनं समजू शकतात। मग आता इव्हेंट ट्रेडिंग म्हणजे काय, तर इव्हेंट ट्रेडिंगचा एक सिम्पल एक्झाम्पल मी तुम्हाला इथून मागे सांगितले का, इव्हेंट ट्रेडिंग ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस इव्हेंट ट्रेडिंग करताना कुठली न्यूज मार्केटमध्ये आलेली आहे हिचा विचार करतो किंवा तिचा रिझल्ट आला आहे। जसं की आता आदिपुरुष हा पिक्चर रिलीज झाला आहे आणि आदिपुरुष हा रिलीज झाल्यानंतर 3% आयोनॉक्स आणि PVRचे स्टॉक डाऊन झाले, म्हणजे जेवढा मार्केटला एक्सपेक्टेड होता आदिपुरुष तेवढ्या प्रमाणात तो रिलीज झाल्यानंतर प्रॉफिटमध्ये गेला नसेल किंवा तेवढा चालला नसेल, तेवढे व्ह्यूअर्स आले नसतील, ओके। मग ती इव्हेंट ट्रेडिंग कशी करतात याच्यासाठी तो व्हिडिओ मी बनवला आहे। नेक्स्ट पेपर ट्रेडिंग म्हणजे जर मी तुम्हाला आत्ता सांगतोय का तुम्ही ट्रेड करताना काही लेवल्स, ज्या मी तुम्हाला लेवल्स देतोय त्या लेवल्स तुम्ही प्रॉपर कॅरी करा, त्या लेवल्सचा वापर करून एक्झॅक्ट तुम्हाला काय गरजेचे आहे ते पॉईंट्स नोट करा,
तुमच्या झालेल्या चुका नोंद करून घ्या, या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो. त्याचबरोबर शॉर्ट सेलिंग, मग शॉर्ट सेलिंगमध्ये काय करतो आपण, जितक्या जास्त प्रमाणात मार्केट वरती गेल्यानंतर पैसा कमवतोय, तितक्या जास्त प्रमाणात मार्केट खाली गेल्यानंतर सुद्धा आपण कसा पैसा कमवू शकतो. याच्यासाठी आपल्याला जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे शॉर्ट सेलिंग. मग शॉर्ट सेलिंग थ्रू तुम्ही कसा पैसा कमवू शकता. ओके, मग अशा भरपूर साऱ्या कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवल्यात, त्यात एक मी महत्त्वाचा व्हिडिओ बनवला होता लॉकडाऊन नंतर आणि लॉकडाऊन अगोदर नक्की मार्केटची मुवमेंट कशा प्रकारे कंटिन्यूअस होत असते. लॉकडाऊनच्या अगोदर काय होत होतं, किती प्रमाणात रिअल ब्रेकआउट भेटत होते, किती प्रमाणात फेक ब्रेकआउट भेटत होते, आता किती प्रमाणात रिअल ब्रेकआउट्स आहेत, या गोष्टी गरजेच्या तुम्हाला समजणार आहे. आता टॉप वेबसाईट फॉर लर्निंग कुठल्या कुठल्या वेबसाईट्स आहेत का ज्यांचा वापर करून आपण चांगल्या प्रकारे लर्निंग करू शकतो, मग ह्या वेबसाईट्स या ठिकाणी दिल्या आहेत, तुम्ही त्यांचा रेफर करायचा प्रयत्न करा. रेपो रेटचा तुमच्या शेअर मार्केटच्या याच्या बँकिंगवरती वगैरे काय परिणाम होतो तो पण आपण शिकवलेला आहे. मग अशा भरपूर कन्सेप्ट आहेत की ज्या आपण लर्न करतो. आता पहा, मी जसं निफ्टीचं एक्झाम्पल तुम्हाला आत्ता देत होतो परत पॉईंटवर येऊन, तर निफ्टी प्रिडिक्शन्सनुसार जर वरती जाणार असेल, आता आपल्याला आत्ताच जर न्यूजनुसार असं कळलं की निफ्टी हाय पॉईंटला आहे आणि निफ्टी हाय पॉईंटपासून 60 पॉईंट्स अजून लांब आहे, परसेंट नाही सॉरी, तर आपण कसं काही कॅरी करू शकतो लगेच का, नाही आहे. जोपर्यंत तुम्हाला कन्फर्मेशन भेटत नाही, एखादं ब्रेकआउट भेटत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी एंटर करणं चुकीचं असतं. मग आता पहा, हा काय तुम्हाला एका दिवसात किंवा उद्या लगेच असं भेटेल असं नाही. आता या ठिकाणी जे कॅन्डल्स मी डिफाईन केल्यात ह्या विकली कॅन्डल्स आहेत. विकली कॅन्डल्स काय शो करतात, ही कॅन्डल पहा, विकली कॅन्डल 8 दिवसाचा व्हॉल्यूम, 8 दिवसात झालेल्या ट्रेडिंगच्या लेवल्स आपल्याला शो करते. मग 8 दिवसात पहा, एक ही कॅन्डल आहे कुठून कुठपर्यंत आलेली आहे, 1897 ते 1893, म्हणजे 400 पॉईंट 500 पॉईंट मॅक्झिमम आपल्याला झाले, 2 दिवस मायनस 3 दिवस प्लस अशा पद्धतीने मार्केटने मुवमेंट दिली. मग हे पॉईंट्स आता जोपर्यंत हा पॉईंटचा कन्फर्मेशन तुम्हाला निफ्टीमध्ये भेटत नाही का खरंच ब्रेकआउट भेटला आहे, ज्यावेळेस ब्रेकआउट भेटेल आणि खरंच तुमचा प्रिव्हियस हाय निफ्टी ब्रेक करेल, तर निफ्टी ही एकदम चांगल्या प्रकारे अपसाईडला डायरेक्शन मुवमेंट देऊ शकते. म्हणजे जर ही एका दिवसाची कॅन्डल आहे, एका वीकची कॅन्डल आहे, तर याच्या दुप्पट मुवमेंट एका वीकमध्ये सुद्धा निफ्टी देऊ शकते, जर निफ्टीने कंटिन्युअस हा ट्रेंड ठेवला तर. पण मी माझं ओपिनियन काय सांगतो, कुठल्याही ठिकाणी मार्केटमध्ये जर चांगल्या प्रकारे पॉझिटिव्हने झाला तर थोड्याफार प्रमाणात करेक्शन्स येत असतात. मग ते करेक्शन्स आल्यानंतर आपण एंट्री करायची का एक्झिट करायचं, किंवा आपल्याला करेक्शन्स झाल्यानंतर एंट्री करायची, या गोष्टी तितक्याच गरजेच्या आहेत. आता निफ्टी जर थोडा हाय पॉईंटला अजून जाऊ शकतो 50-60 पॉईंट आणि त्या ठिकाणी मग करेक्शन्सला येऊ शकतो. मग करेक्शनचं पर्सेंटेज असू शकतं त्याचं 2% किंवा 3%, 1-2%, 3%, 2% जरी धरलं किंवा 3% जरी धरलं तर 20,000, आता 19,000 2% जरी धरलं तर 200 आणि 200-400 पॉईंट कमीत कमी निफ्टी डाऊन साईडला जाऊ शकते. म्हणजे आत्तापर्यंत निफ्टी परत हाय पॉईंटला जरी आली तरी इथून 400-500 पॉईंटची रिकव्हरी निफ्टीला सापडू शकते, हे समजून घेणंही तितकं गरजेचं मला वाटतं. त्याचबरोबर आपण निफ्टी बँक चेक करतो. आता ही विकली अनालिसिसमध्ये मी या ठिकाणी गेलो आहे आणि विकलीत ना आता मी डेलीला जातोय. डेलीचे लेवल्स जर आपण चेक करायला गेलो तर डेलीचे लेवल्सनुसार पहा, हे जे प्रिडिक्शन्स आहे हे भरपूर प्रमाणातलं अंतर आहे 8 दिवसातलं, 18,379 आणि 18,893. पण एकाच दिवसात मार्केट किती गेलं आहे, 18,700 पासून 18,900 पर्यंत. मग आता जोपर्यंत हाईप तुम्हाला प्रॉपर सापडत नाही, ब्रेकआउट सापडत नाही, तोपर्यंत तुमच्यासाठी सपोर्ट लेवलवर करणारे 18,670 आणि 670 पर्यंत जरी मार्केट आलं तरी त्या सपोर्टवर नवरती जाऊ शकतं. पण लगेच तुम्ही काय आत्ता हाय झाले मार्केटमधून एंट्री करायला विचार करू नका, विचार कधी करा थोडं करेक्शन आल्यानंतर किंवा प्रॉपर ब्रेकआउट भेटल्यानंतर. आता आपण पाहूया निफ्टी बँक. निफ्टी बँकला पहा, या ठिकाणी करेक्शन्स हाय पॉईंटला निफ्टी आलेली, प्रिव्हियस हाय पॉईंटला, त्याच्यावरतीही गेली पण त्यांनी ब्रेकआउट देऊन त्याच्या एकदम वरती फुल डायरेक्शनला ऑनवर्ड अशी फॉरवर्ड नाही झालेली किंवा कंटिन्युअस ट्रेंड तिने पकडला नाही. मग या ठिकाणावर थोडं करेक्शन झालं, तुम्ही आपण पाहतोय बँक निफ्टी ते चांगल्या प्रकारे करेक्शन झालेलं दिसतंय. आता या ठिकाणी हा कॅमर, ही कॅन्डल, ही हॅमर पण झालेली आहे, म्हणजे इथपर्यंत डाऊन झाला होता आत्तापर्यंत निफ्टी 43,369 या आठवड्यात, पण परत 44,148 म्हणजे जी बँक निफ्टीने जी मुवमेंट दिलेली आहे ती 800 पॉईंटची एक शेवटच्या 5 दिवसामध्ये तुम्हाला मुवमेंट 4 दिवसामध्ये आपल्याला परत रिकव्हरी मार्केटने दाखवलेली आहे. मग आता हे जे पॉईंट्स आहेत पहा, पॉईंट फर्स्ट, पॉईंट सेकंड आणि पॉईंट थर्ड, मी विकली कॅन्डल्स ओपन केल्या तरी लक्षात घ्या या विकली कॅन्डल्सचा सुद्धा किती किती प्रमाणात स्ट्रॉंग सपोर्ट आहे,
हा सपोर्ट जर मार्क निफ्टीने ब्रेक केला असता किंवा बँक निफ्टीने जर ब्रेक केला असता तर निफ्टी आपल्याला इकडे कुठेतरी सापडायची गरज लागली असती. आणि अजून पण मी सांगतो, मार्केटने ब्रेकआउट कंटिन्युअस दिलेला नाही, मार्केटने रेड कॅन्डल्समध्येच क्लोजिंग केलेलं आहे. निफ्टी बँकने पॉझिटिव्ह मुवमेंट दिलेली आहे शेवटच्या 4 दिवस, पण तरी पण अजून ब्रेकआउट हा प्रॉपर कन्फर्मेशन झालेला नाही. जोपर्यंत निफ्टीचं कन्फर्मेशन हा प्रिव्हियस हाय 44,400 वरती जात नाही, मी परत पॉईंट नोट करतो आहे, आणि तो पॉईंट 44,400 जोपर्यंत हा हाय मार्केट क्रॉस करत नाही तोपर्यंत निफ्टीत बँक निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह लगेच एंट्री करू नका. थोडंसं वेट करा, प्रॉपर कन्फर्मेशन करा आणि मगच एंट्री करा. आणि जर करेक्शन आलं तर करेक्शनचा पॉईंट राहील 43,406, जो की आत्ता त्या लोला मार्केट येऊन गेले. आणि जर तो सपोर्ट ब्रेक झाला, इन केस हा सपोर्ट ब्रेक झाला, तर मग मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं. आणि ते थोड्याफार प्रमाणात नाही तर चांगलं डाऊन जाऊ शकतं, कारण त्यासाठी 3 सपोर्ट विकलीचे आहेत. विकलीचे म्हणजे जवळजवळ 1 महिन्या 2 महिन्यापासून 3 ते 4 वेळा कमीत कमी निफ्टी बँक निफ्टी त्या लेवलला आलेली आहे. मग तो जर सपोर्ट तुटला तर ती जास्त प्रमाणात डाऊन जाऊ शकते. ओके, हे होतं मी तुमच्यासाठी केलेले प्रिडिक्शन्स निफ्टी आणि बँक निफ्टीचं विकलीसाठी. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, आणि तसंच तुम्ही इन्व्हेस्ट मराठी बघू या चॅनलवरती मी तुम्हाला सांगितलं फ्री लर्निंग इन्व्हेस्ट मराठी बघू ही जी काही मी प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे नॉलेज ग्रास्प करता येऊ शकतं. ही ती फ्री लर्निंग इन्व्हेस्ट मराठी बघू प्लेलिस्ट आहे. ओके, व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनाही फ्री लर्निंग इन्व्हेस्ट मराठी बघू या चॅनलला इन्फॉर्मेशन तुम्ही देऊ शकता. पुन्हा एकदा थँक्स तुम्हाला इन्व्हेस्ट मराठी बघू आणि टीमकडनं व्हिडिओ पाहिल्याबद्दल.